नमस्कार शेअर मार्केट मराठी या यूट्यूब चॅनलवर अंतर्गत आज आपण आणखीन एक नवीन कोर्स लाँच करत आहोत नाव आहे इन्कम कोर्स ह्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण ह्या कोर्सला सुरुवात करणार आहोत अर्थात सुरुवात आहे ती धमाकेदार झाली पाहिजे ह्यामुळेच आपण आजच्या व्हिडिओचा विषय देखील असाच धमाकेदार निवडलेला आहे आजच्या व्हिडिओचा विषय आहे की पॅसिव इन्कम मधून मी दोन लाख रुपये कसे कमावले अर्थात खालची जी ओळ आहे लाईन आहे ती देखील फार महत्वाची आहे हे जे दोन लाख रुपये मी कमावलेत ते मागील आठ महिन्यामध्ये म्हणजे चालू आर्थिक वर्षामध्ये कमावलेले आहेत आणि एकाच पॅसिव इन्कम मधून मी ते कमावलेले आहेत ह्या आपल्या कोर्स मध्ये आपण एकापेक्षा जास्त इन्कम सोर्स मधून कशा पद्धतीनं पैसे कमावता येऊ शकतात ते शिकणार आहोत मी उदाहरण म्हणून केवळ एका इन्कम सोर्समधून कशा पद्धतीनं मी दोन लाख रुपये ह्या आर्थिक वर्षामध्ये म्हणजेच एक एप्रिल दोन हजार वीस ते आज मी व्हिडिओ रेकॉर्ड करतोय तेवीस 20 नोव्हेंबर दोन हजार वीस ह्या आठ महिन्यामध्ये कशा पद्धतीनं कमवले ते मी तुम्हाला या व्हिडीओमध्ये सांगणार आहे तर ह्या व्हिडिओमध्ये आपण काय काय बघणार आहोत तर सर्वात पहिल्यांदा आपण थोडीशी प्राथमिक माहिती बघणार आहोत त्यानंतर अर्थात मी नुसतं जर तुम्हाला सांगितलं तर बऱ्याच जणांचा तुमचा विश्वास बसेल पण काही जणांना प्रूफ बघायला लागतं म्हणजे युट्यूबमध्ये असे असंख्य लोक आहेत की जे अनेक फेक व्हिडिओ रिलीज करत असतात त्यांच्या चॅनलवर अनेक प्रकारचे फेक व्हिडिओ अनेक प्रकारचे फॉल्स प्रॉमिसेस असे करणारे व्हिडिओ असतात त्यामुळे प्रत्येक गोष्टीला आपण प्रूफ दाखवणं आवश्यक आहे म्हणून मी कशा पद्धतीनं ते कमावलं त्याचं ऑनलाईन इन्कम देखील तुम्हाला आज दाखवणार आहे त्याचसोबत हा कोर्स तुम्हाला कसं उपलब्ध होईल त्याची देखील माहिती या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे तर आपण थोडीशी प्राथमिक माहिती सुरुवातीला घेऊया मुळात पहिल्यांदा आपण एक गोष्ट समजून घेतली पाहिजे की जे लोक पूर्वीपासून शेअर मार्केट मराठी या चॅनलला फॉलो करतात त्यांच्यासाठी त्यांच्या एक गोष्ट लक्षात येईल की ह्या स्वरूपाचा हा मी पहिल्यांदाच व्हिडिओ बनवतोय आता ह्या स्वरूपाचा ह्याचा अर्थ काय तर मी आजपर्यंत कधीही कुठलाही इन्कम डायरेक्टली दाखवलेला नाही कुठलाही स्क्रीनशॉट मी कधीच शेअर केलेला नाही ह्याच्यासाठी माझं एक विचार करण्याची पद्धत म्हणा किंवा माझं एक तत्व म्हणा ते असं आहे की अनेक ठिकाणी अनेक युट्यूब चॅनल किंवा अनेक वेगवेगळे वेग जी माध्यमं मा आहेत त्याच्यावर अनेक जण काय करत असतात की आपले इन्कमचे जे स्क्रीनशॉट्स आहेत ते टाकत असतात आणि त्याच्यामध्ये ट्रेडिंगमध्ये जर समजा असे कोणी स्क्रीनशॉट टाकत असेल तर त्या बाबतीत माझा थोडासा आक्षेप असा असतो की काही नवीन लोक असतात ती ते स्क्रीनशॉट बघतात त्यांना आकर्षित होतात आणि त्यांना कॉपी करायला जातात अर्थात ज्या माणसानं तो स्क्रीनशॉट टाकलेला आहे त्याचा जो अनुभव आहे त्याच्याकडे असणारं जे कॅपिटल आहे त्याला मार्केटची असणारी जी समज आहे ह्याच्यामध्ये आणि जो माणूस ते बघतोय त्याच्यामध्ये जमीन आसमानाचा फरक असतो आणि मग अशा वेळेला काय होतं की जी नवीन माणसं असतात की ते स्क्रीनशॉट बघतात त्याला भुलतात आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये जर काही करायला जातात तर अनेकदा आपल्याला असं लक्षात येतं की त्यांना त्याच्यामध्ये लॉस सहन करावा लागतो म्हणून मी कधीच असे कोणतेही स्क्रीनशॉट इन्कमचे आपल्या चॅनलवर आपल्या ग्रुपवर कधीही शेअर केलेले नाहीत मात्र आज मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून असं सगळी माहिती दाखवणार आहे ह्याचं कारण असं आहे की पॅसिव इन्कमच्या बाबतीमध्ये असा धोका असत नाही ह्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे पॅसिव इन्कम मिळवण्यासाठी आपल्याला जवळपास कोणतीही गुंतवणूक करावी लागत नाही आणि करावी लागली तरी अतिशय अत्यल्प असते म्हणजे समजा आपल्याला पॅसिव इन्कम मिळवायचं आहे त्याच्यासाठी मी एक उदाहरण सांगतो की तुम्हाला समजा डीमॅट अकाउंट रेफरलच्या माध्यमातून काही समजा पॅसिव्ह इन्कम मिळवायचं आहे तर त्याच्यासाठी डिमॅट अकाउंटचं काही ओपनिंग चार्जेस असतील फॉर एक्झाम्पल आप मध्ये सध्या अनेकदा फ्री अकाउंट ओपनिंगची ऑफर असते सध्या दोनशे एकोणपन्नास रुपये अधिक जी एस टी इतकं चार्जेस लागतात म्हणजे ही अतिशय अल्प अमाऊंट आहे की जी आपण त्याच्यामध्ये गुंतवणूक करतो आणि त्यानंतर आपण त्यामध्ये पॅसिव इन्कम कमवू शकतो आता इथे आणखीन एक महत्वाची गोष्ट अशी आहे की इथे मी ही सगळी माहिती शेअर का करतोय ह्याचं दुसरं महत्वाचं कारण आहे की इथे तुम्हाला लॉस होण्याचा धोका नाही आहे ट्रेडिंगमध्ये मात्र काय असू शकतं मी जर काही असे स्क्रीनशॉट टाकले तर त्याच्यामुळे आकर्षित होऊन तुम्ही जर माझ्यासारखं ट्रेडिंग करायला गेलात आणि तुमची समज कमी पडली तुम्हाला मार्केटचा अनुभव कमी असेल तर तुमचा त्याच्यामध्ये लॉस देखील होऊ शकतो पॅसिव इन्कमच्या बाबतीमध्ये लॉस होण्याचा काहीच धोका नसतो पॅसिव इन्कमच्या बाबतीमध्ये काय होऊ शकतं सुरुवात थोडीशी सावकाश होऊ शकते सातत्य जर दाखवलं आणि जर प्रयत्न चालू ठेवले तर हमखास यश मिळतं आज मी तुम्हाला जी माझी स्टोरी सांगणार आहे ह्याच्यामध्ये दाखवत असताना मी जरी मागच्या आठ महिन्याचं दाखवत असलो तरी त्याच्या मागे माझं मागच्या तीन चार वर्षाचं चा जी मेहनत आहे ती त्याच्यामध्ये आहे हे लक्षात घेऊन तुम्ही एक उदाहरण म्हणून त्याच्याकडे बघितलं पाहिजे जर समजा तुम्ही ह्याच पद्धतीनं सातत्य दाखवलं आणि प्रयत्न चालू ठेवले तर तुम्हाला देखील अशा प्रकारे इन्कम मिळवणं सहज शक्य होतं तर त्यामुळे मी ह्या बाबतीमध्ये आज हा पहिलाच प्रयत्न करतोय की ज्याच्यामध्ये मी डायरेक्टली एक माझं इन्कम तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो आहे अर्थात मी तुम्हाला आतापर्यंत दोन तीनदा सांगितलंय की हे जे इन्कम मी दाखवतोय हे एकाच सोर्सपासून मिळालेलं आहे आपल्याला कोर्समध्ये ह्याच्यापेक्षा जास्त सोर्सेस देखील बघायचे आहेत आणि एका ठराविक कालावधीमध्ये मिळालेलं आहे मी त्या सोर्समधनं मिळालेलं एकूण उत्पन्न ह्याच्यामध्ये दाखवत नाही आहे तर मी एका ठराविक कालावधी मध्येच मिळालेलं इन्कम तुम्हाला दाखवतोय जेणेकरून तुम्हाला कल्पना येऊ शकेल आपण आता हा व्हिडिओ कशासाठी मी बनवला असा जर तुम्हाला प्रश्न पडत असेल तर ह्या व्हिडिओचा केवळ आणि केवळ एकच उद्देश आहे तो म्हणजे अशा प्रकारे इन्कम मिळवण्यासाठी प्रेरणा देणं कारण आजकाल ज्या पद्धतीनं सगळी जागतिक परिस्थिती आहे ती बघता आपल्याला आपल्या आप रेग्युलर इन्कम बरोबरच आणखीन जर काही पॅसिव्ह इन्कम असतील तर आपल्याला चांगल्या पद्धतीनं सध्या जी परिस्थिती चालू आहे ह्याच्यामध्ये टिकाऊ धरता येईल आणि या परिस्थितीवर मात करता येईल तर निव्वळ तुम्हाला त्याची प्रेरणा देणं आणि तुम्हाला अशा प्रकारे काम करायला प्रवृत्त करणं एवढाच माझा त्याच्यामधनं उद्देश आहे आपण पुढे जाऊया सगळ्यात महत्वाची जी गोष्ट आहे की आपल्याला जे काही मी तुम्हाला आत्ता सांगतोय त्याचं आपल्याला एक ऑनलाईन लाईव्ह इन्कम प्रूफ आपल्याला बघायचं आहे तर त्याच्यासाठी मी तुम्हाला आत्ता सांगतो की मी इथे तुम्हाला फक्त अपस्टॉक्सकडून जे रेफरल इन्कम मला मिळतं त्याच्या त्याचा मी पुरावा तुम्हाला इथे दाखवणार आहे आणि अपस्टॉक्सकडून मागच्या आठ महिन्यामध्ये मला कसं दोन लाख रुपयाचं इन्कम मिळालं ते आपण बघणार आहोत ह्याच्यासाठी मी तुम्हाला सांगितलंय की एक ठराविक पिरियड निवडलाय संपूर्ण पिरियड मी काही ह्याच्यामध्ये घेतलेलं नाही फक्त चालू आर्थिक वर्षामध्ये एक एप्रिल दोन हजार वीस तेवीस नोव्हेंबर दोन हजार वीस म्हणजे आजपर्यंतच इनकम ह्याच्यामध्ये मी दाखवलेलं आहे चला तर आपण जाऊया डायरेक्टली अपस्टॉक्सच्या डॅशबोर्डवर इथे मी ऑलरेडी अकाउंट माझं ओपन करून ठेवलेलं आहे तुम्ही जे इथे बघत असाल तर तुमच्या असं लक्षात येईल की ह्याच्यामध्ये ह्या बाजूला दाखवतो की मी माझंच अकाउंट ओपन केलं का तर इथे तुम्हाला वर माझं नाव दिसत असेल आणि माझा पार्टनर आय डी दिसत असेल माझा पार्टनर आय डी सगळ्यांना ज्यांनी ज्यांनी अकाउंट ओपन केली असतील किंवा जिथे जिथे मी शेअर करत असतो ग्रुपवर त्यावरून तुम्हाला लक्षात आलं असेल की हा माझा यूसीसी नंबर आहे दोनशे चार नऊशे तेरा हा माझा यू सी सी नंबर आहे तर मी इथे लॉग इन केलेला आहे आणि ह्याच्यामध्ये मी आत्ता अर्निंगमध्ये स्टेटमेंटवर आलो आहे या स्टेटमेंटमध्ये मी आत्तापर्यंत ह्या आठ महिन्यामध्ये किती रक्कम अपस्टॉक्सकडून काढून माझ्या सेव्हिंग अकाउंटमध्ये ट्रान्सफर केली त्यात त्याचं आपल्याला इथे सगळं रेकॉर्ड मिळणार आहे तर आपण ते बघूया तर त्याच्यासाठी मी काय करतो त्याच्यासाठी मी इथे जाऊन एक टाइम रेंज घेतो कस्टम रेंज घेतो आता ह्याच्यामध्ये सुरुवात करताना आपल्याला एक एप्रिल पासून करायची आहे तुम्हाला लक्षात येईल एक एप्रिल दोन हजार वीस ते आपण घेऊया आज तेवीस 20 नोव्हेंबर दोन हजार वीस आठ महिने काही पूर्ण झाले नाही आहेत पण आपण या आठ महिन्याचं आत्तापर्यंत आपण रेकॉर्ड इथे बघूया तुम्ही जे इथे बघितलं तुम्हाला विड्रॉल सिक्युरिटी अमाऊंट दिसते एक लाख बत्तीस हजार सहाशे त्र्याऐंशी रुपये इथे तुम्हाला असं दिसेल की मी ह्या आठ महिन्यामध्ये म्हणजे अगदी तुम्ही सुरुवातीला बघितलं तर तुमच्या असं लक्षात येईल की एप्रिल महिन्यापासून ते आजपर्यंत मी म्हणजे ऑक्टोबर महिन्यामध्ये शेवटचं विड्रॉल केलं आहे तोपर्यंत एक लाख बत्तीस हजार सहाशे त्र्याऐंशी रुपये विड्रॉ करून मी माझ्या अकाउंटला जमा केलेले आहेत अर्थात सगळीच्या सगळी रक्कम काही मी अजून अपस्टॉक्सकडून विड्रॉ करून घेतली नाही आहे आपल्याला अपस्टॉक्सकडे अजून किती पेंडिंग रक्कम आहे ती इथे विड्रॉलमध्ये गेल्यानंतर दिसू शकते तर मी इथे विड्रॉलला जातो आहे इथे लक्षात येईल की अपस्टॉक्सकडून अजून मला एकोणचाळीस हजार सातशे त्रेपन्न रुपये म्हणजे आपण एकोणचाळीस हजार सातशे रुपये पकडू आणि हे एक सातशे रुपये म्हणजे चाळीस हजार चारशे रुपये अजून मी अपस्टॉक्सकडून विड्रॉ केलेले नाहीत तर ती रक्कम मला इथे दिसते आपण काय करूया कॅल्क्युलेटरवर मग आकडा मी इथे टाईप करून ठेवलेला आहे एक लाख बत्तीस एक हजार सहाशे त्र्याऐंशी अधिक एकोणचाळीस हजार सातशे आणि हे सातशे म्हणजे आपण चाळीस हजार चारशे तर आपण ॲड करूया तर मी इथे अधिक चाळीस हजार चारशे ही रक्कम ॲड करतोय तुमच्या असं लक्षात येईल की एक लाख त्र्याहत्तर हजार रुपये मला इथे तुम्हाला मी त्याचं प्रूफ दाखवतोय अर्थात ह्याच्यामध्ये आणखीन एक महत्त्वाची गोष्ट अशी असते की अपस्टॉक्स जे काही मी अकाउंट माझ्या अंडर ह्या महिन्यात ओपन होतील त्याचं पेमेंट मला पुढच्या महिन्यात साधारण वीस ते पंचवीस तारीखच्या दरम्यान अपस्टॉक्स मला देतो म्हणजे आत्तापर्यंत ऑक्टोबरमध्येच मिळालेलं पेमेंट मला मिळालेलं आहे नोव्हेंबरमध्ये जी काही अकाउंट ओपन झाली आहेत म्हणजे एक नोव्हेंबर ते तेवीस नोव्हेंबर ह्या कालावधीमध्ये जेवढी अकाउंट ओपन झाली आहेत त्याचं पेमेंट मला ह्या सिस्टीममध्ये दिसायला साधारण एक वीस डिसेंबर ते पंचवीस डिसेंबर हा पिरियड उजाडणार आहे पण त्यांचा जो काही रेट आहे त्याच्यानुसार मला माहिती आहे की इथे उरलेली जी सत्तावीस हजार रुपयाची रक्कम आहे ती मला ऑलरेडी तेवढी अकाउंट माझी ओपन झालेली आहेत त्यामुळे मी ह्या व्हिडिओचा विषय ठेवला होता की दोन लाख रुपये ह्या आठ महिन्यामध्ये मी कसे कमावले तर हे मी तुम्हाला इथे लाईव्ह प्रूफ दाखवलेलं आहे की ज्याच्यामध्ये मी तुम्हाला हे दाखवलं की अपस्टॉक्सचं रेफरल इन्कम ह्या आठ महिन्यामध्ये मी किती कमावलं आता आपल्याला पुढे जाऊया आणि आपल्याला हा जो कोर्स तुम्हाला देखील अशा पद्धतीनं जर रेफरल इन्कम कमवायचं असेल अर्थात हा झाला एक सोर्स आपल्या कोर्समध्ये असेच आणखीन काही सोर्सविषयी देखील मी तुम्हाला माहिती सांगणार आहे आणि ते कशा पद्धतीनं तुम्ही मिळवू शकाल त्यासाठी ऍक्टिव्ह मदत देखील करणार आहे आता तुम्ही म्हणाल सर ह्याच्यासाठी कोर्सची काय गरज आहे अपस्टॉक्समध्ये जर तुम्ही गेलात अपस्टॉक्सचं ऍप जो ओपन केलं तर त्याच्या मेनूमध्ये गेल्यावर तुम्हाला रेफर अँड अन असा ऑप्शन दिसतो त्याला क्लिक केलं की तुम्ही तिथनं तुमचा रेफरल कोड कुणालाही शेअर करू शकता आणि तुम्ही ज्याला शेअर कराल त्यानं जर अकाउंट ओपन केलं तर प्रति अकाउंट तुम्हाला साधारण शंभर रुपये ते सहाशे रुपये ह्या दरम्यान जे काही त्यांची स्कीम त्यावेळेला चालू असेल त्यानुसार तुम्हाला रेफरल इन्कम होतं मग हे तर साधी सिम्पल गोष्ट आहे ह्याच्यासाठी तुम्हाला एवढा हा कोर्स करण्याची काय गरज आहे तर मित्रांनो लक्षात घ्या की वाटताना जरी हे इतकं सोपं वाटत असलं तरी जर तुम्ही स्वतःहून प्रयत्न करायला गेलात आणि तुम्हाला कुठलंही मार्गदर्शन नसेल तर जास्तीत जास्त तुम्ही काय करू शकता तुमच्या फॅमिली मेंबर्सचे अकाउंट ओपन करू शकता तुमच्या मित्रमंडळींचे अकाउंट ओपन करू शकता सर्वसाधारणपणे जर आपण स्टडी केला तर असं लक्षात येतं की जास्तीत जास्त खूप म्हणजे वीस ते पंचवीस अकाउंट तुम्ही ओपन करू शकता आपण अगदी अपस्टॉक्स तुम्हाला जास्तीत जास्त आ, हे देते असं समजलं पाचशे रुपये देते तर वीस अकाउंट जर तुम्ही ओपन केलीत तर सर्वसाधारणपणे तुम्हाला दहा हजार रुपये अपस्टॉक्सकडनं रेफरल इन्कम मिळेल पण त्यानंतर मात्र तुम्ही काय करणार त्याच्यानंतर मात्र तुम्हाला अकाउंट ओपन करणं अवघड जातं कारण एकदा तुमचे जवळचे फॅमिली मेंबर संपले जवळचे तुमचे मित्रमंडळी संपले की त्याच्यानंतर तुम्हाला अपस्टॉक्समध्ये अकाउंट ओपन करण्यासाठी कुणी माणसं मिळताना अवघड होत जातं म्हणून सर्वसाधारणपणे कुठल्याही व्यक्तीचं बघितलं तर साधारणपणे वीस पंचवीस पर्यंत अकाउंट सहज ओपन होतात त्याच्यानंतर मात्र अकाउंट ओपन होत नाहीत पण आपल्याला जर पॅसिव्ह इन्कम सोर्स बनवायचा असेल तर आपल्याला दरमहा सातत्यानं काही अकाउंट ओपन होत राहणं आवश्यक आहे आणि ह्या कोर्समध्ये तुम्हाला तीच मेथड मी तुम्हाला सांगणार आहे आणि तीच मेथड तुम्हाला प्रत्यक्षात कशी आणायची त्यासाठी लागणारी सर्व मदत मी या कोर्समध्ये तुम्हाला करणार आहे मग हा कोर्स आपल्याला आप कसा उपलब्ध होईल तर मित्रांनो अतिशय आनंदाची गोष्ट आहे की हा कोर्स मी काही सध्या काही कालावधीसाठी मोफत उपलब्ध करून देतोय फ्री ऑफ कॉस्ट तुम्हाला उपलब्ध होईल मात्र हा कोर्स तुम्हाला मी जो देतोय त्याच्यासाठी एक अट असणार आहे ती म्हणजे तुम्ही शेअर मार्केट मराठी या यूट्यूब चॅनलच्या प्रीमियम ग्रुपचे सदस्य असला पाहिजेत जर तुम्ही शेअर मार्केट मराठीवर पूर्वीपासून व्हिडिओ बघत असाल तर तुम्हाला माहिती असेल की प्रीमियम ग्रुप म्हणजे काय आहे जर समजा तुम्ही नवीन असाल आणि हाच पहिला व्हिडिओ बघत असाल तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये प्रीमियम ग्रुप म्हणजे काय त्याबाबत माहिती देणारा एक व्हिडिओ आहे त्याची लिंक मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये शेअर केलेली आहे तिथे तुम्हाला समजेल की प्रीमियम ग्रुप म्हणजे नक्की काय आहे जर समजा तुम्ही प्रीमियम ग्रुपचे सदस्य असाल तर तुम्हाला हा कोर्स आता या व्हिडिओनंतर येणाऱ्या पुढच्या व्हिडिओच्या माध्यमातून हा कोर्स तुम्हाला मोफत उपलब्ध होणार आहे त्याच्यासाठी कोणताही एक्स्ट्रा चार्ज तुम्हाला द्यावा लागणार नाही आहे त्यानंतर जर समजा तुम्ही प्रीमियम ग्रुपचे सदस्य नसाल तर तुम्ही काय करायचं तर तुम्हाला हा व्हिडिओ किंवा हा कोर्स तुम्हाला मिळू शकेल जर तुम्ही प्रीमियम ग्रुपचे सदस्य नसाल तर तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये अपस्टॉक्सचं अकाउंट डिमॅट अकाउंट ओपन करण्यासाठी एक लिंक दिलेली आहे त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही ज्यावेळेला वेळेला अकाउंट ओपन कराल त्यावेळेला तुम्हाला ॲटोमॅटिकली त्यानंतर तुम्ही मला जी संपर्क साधायचा आहे तुमचं अकाउंट ओपन झाल्यानंतर मी तुम्हाला प्रीमियम ग्रुपचं लाईफ टाईम फ्री मेंबरशिप तुम्हाला देणार आणि त्यानंतर तुम्हाला हा कोर्स लगेचच उपलब्ध होऊ शकतो आता समजा तुमच्याकडे ऑलरेडी अपस्टॉक्सचं अकाउंट आहे माझ्या रेफरल लिंकनं ओपन केलेलं नाही आहे आणि जर तुम्हाला काही अडचण आहे तर तुम्हाला प्रत्येक स्क्रीनवर खाली रेड कलरमध्ये माझा नंबर दिसतोय ह्या नंबरवर तुम्ही व्हॉट्सअप सहाय्याने संपर्क साधा तुम्हाला जी काही अडचण असेल त्याच्यावर मी तुम्हाला नक्कीच तिथे काही सोल्युशन देऊ शकतो म्हणजे अन्य कोणत्या मार्गानं तुम्ही प्रीमियम ग्रुपचे सदस्य होऊ शकता ते मी तुम्हाला तिथे सांगू शकतो आणि त्यानंतर तुम्हाला या कोर्सचा फायदा करून घेता येऊ शकेल तर प्रीमियम ग्रुपचे सदस्य जे असतील ऑलरेडी जे असतील त्या सगळ्यांनाच हा कोर्स आता इथून पुढे उपलब्ध होणार आहे दुसरी महत्वाची गोष्ट आहे की एवढी सगळी माहिती मिळाली एवढं सगळं समजलंय मग आता तुम्ही वाट कसली बघताय जर तुम्ही ऑलरेडी सदस्य असाल तर इथून पुढे येणारे सगळे व्हिडिओ नक्की बघा ज्यामध्ये पॅसिव इन्कम कोर्स करून पॅसिव इन्कम कसं मिळवायचं त्याची आपण सुरुवात करणार आहोत मात्र जर तुम्ही अजून प्रीमियम ग्रुपचे सदस्य नसाल तर एक डीमॅट अकाउंट ओपन करा त्याच्यासाठी अपस्टॉक्समध्ये अनेकदा आता हा व्हिडिओ तुम्ही कधी बघताय त्यानुसार त्यावेळेला कोणती ऑफर चालू असेल ते अवलंबून आहे अपस्टॉक्स अनेकदा फ्री अकाउंट ओपनिंगची ऑफर देतं कधी कधी काही चार्जेस घेतं चार्जेस असेल तर सर्वसाधारणपणे दोनशे एकोणपन्नास अधिक जी एस टी म्हणजे साधारणपणे तीनशे रुपये असतं कधी तीनशे अधिक जी एस टी म्हणजे साडेतीनशे रुपयाच्या आसपास तुम्हाला अकाउंट ओपनिंगसाठी खर्च येतो अर्थात हे पेमेंट तुम्ही अपस्टॉक्सला करणार आहात मी तुमच्याकडून कोणतंही चार्जेस त्याच्यासाठी घेत नाही तर हे अकाउंट तुमचं एकदा ओपन झालं की तुम्ही मायाशी संपर्क साधायचा आहे अर्थात हे अकाउंट तुमचं माझ्या रेफरल लिंकवरूनच ओपन केलेलं असलं पाहिजे तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे नक्की सांगा आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका आणि तुमच्यापैकी ज्या ज्या कुणाला अशा पद्धतीनं पॅसिव्ह इन्कमच्या माध्यमातून दोन लाख रुपये कमवायचे आहेत त्यांनी नक्की कमेंट करून सांगा सर मला कमवायचे आहेत तुम्ही जॉईन व्हा मी तुम्हाला ह्या जर्नीमध्ये नक्कीच मदत करेन अर्थात त्यासाठी मगाशी सांगितल्याप्रमाणे थोडासा वेळ देणं आवश्यक आहे आणि थोडंसं सा सातत्य राखणं आवश्यक आहे या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूया अजूनपर्यंत जर तुम्ही शेअर मार्केट मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर ता ताबडतोब सबस्क्राईब करा आणि शेजारी असणाऱ्या बेलायकनला क्लिक करा म्हणजे ह्या पद्धतीनं इथून पुढे येणारे सर्व व्हिडिओ तुम्हाला विना विलंब बघता येतील धन्यवाद